नमस्कार, मी मृणाल नळदुर्गकर। आज आपण टँगी टोमॅटो राईस बनवणार आहोत आणि खूप कमीत कमी साहित्यात आणि मुलांना आवडणारा एक नवीन आयटम। सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मुलांना आवडीचं सगळं आपण छान छान बनवत आहोत, तर त्याप्रमाणे त्यासाठी लागणारं साहित्य बघा। आपल्याला लागणार आहे पेरी पेरी पावडर, त्यानंतर टोमॅटो सॉस, घरात जो अवेलेबल असेल तो घ्या। एक तर शेजवान चटणी चालते, टोमॅटो सॉस चालतो, चिरलेला गाजर, दोन टोमॅटोज, कॉर्न लागतात, कॉर्न आपल्याला नंतर बॉईल करून घ्यायचे, मीठ, सिमला मिरची उभी चिरलेली, कांदा उभा चिरलेला आणि भिजवलेला तांदूळ। एक वाटी तांदूळ भिजवला आहे, तो शिजल्यानंतर तीन वाट्या होतो, त्यामुळे त्या अंदाजाने आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत। आपण तांदूळ दुप्पट पाणी घालून शिजायला घ्यायचा आहे। तांदूळ शिजताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आपण, बाकी जे मीठ आहे ते भाज्यांमध्ये टाकायला ठेवणार। याच्यामध्ये आपल्याला तांदळासोबत भाज्या पण काही काही स्टीम करून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये आपल्याला दोन टोमॅटोज घेतले तुम्ही त्या प्रमाणाला, त्यानंतर हा चिरलेला गाजर आपण इथे स्टीम करून घेणार आहोत आपण, आणि हे कॉर्न हे पण आपण बॉईल करून घेणार आहोत चांगले। आता मी हा सगळ्या भाज्या आणि हा भात तयार करून घेते, आपण पुढची कृती करूया। आपण ह्या भाज्या स्टीम करून घेऊया आणि तांदूळ शिजला की मग आपण पुढची कृती करूया। आपले टोमॅटो चांगले कुक झालेत, त्याचं पील होत आहे ते आता चांगल्या हातानेच। आपण ह्याला आता मिक्सरमध्ये घालून ग्राइंड करून घेऊया। आपले टोमॅटो प्युरी तयार आहे, आता आपण पुढची प्रोसेस करूया। आपण पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं बटर घालून घेऊया। बटरवर आता आपण कांदा आणि कॅप्सिकम भरून परतून घ्यायचे आहे। अख्खा मीडियम साईजचा कांदा घेतलाय मी आणि एक मीडियम साईजची सिमला मिरची उभी चिरून घेतली आहे। आता याच्यामध्ये आपण बॉईल केलेले कॉर्न पण घालून घेणार आहोत आणि ते बॉईल केलेले गाजर गाजराचे तुकडे। हे आपल्याला फक्त स्टर फ्राय करून घ्यायचंय, तो सिमला मिरचीचा आणि कांद्याचा कच्चा स्वाद गेला की आपल्याला मग याच्यामध्ये मसाले आणि भात घालायचा। आपण या भाज्यांवर टोमॅटो प्युरी घालून घेतली आपली, टोमॅटो प्युरी थोडीशी आंबट आहे, मग आपण त्याच्यात आवडीनुसार साखर टाकू शकतो। तुम्हाला त्याचा टँगी फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालणार आहे। आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक अख्खा चमचा टोमॅटो सॉस, जास्त आवडत असेल तर अजून घालू शकता। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता मीठ, भात शिजवताना मीठ घातलं होतं आपण, त्यामुळे थोडंच ॲड केलं आहे। आणि आता घालणार आहोत पेरी पेरी मसाला, टोमॅटो आणि पेरी पेरी मसाल्याचाच रिअल स्वाद असतो यात। आता आपण हे मिक्स करून याच्यामध्ये आपला कुक्ड राईस टाकून घेणार आहोत। सगळं शिजलेलं आहे आणि सिमला मिरची आणि कांदा पण शिजवला नसला तरी तो वाफेवर लगेचच कुक होतो। यातला भात आणि कॉर्न आणि गाजर सगळं वाफवलेलं आहे आपण आधीच, त्यामुळे हा लगेच तयार होणार आहे। आपण यात कुठलाही फूड कलर वापरणार नाही आहोत, टोमॅटोचा आणि सॉसचा जो त्याच्यावर रंग येईल तोच एवढ्याच मुलांना येत जर तसं एक फूड कलर फार द्यायचा नसतात। आपण आता याला झाकून ठेवूया आणि 5 मिनिटं वाफ काढून हा आपला पुलाव सर्व करायला रेडी। टँगी टोमॅटो राईस तयार आहे, खूप भाज्या असतात यात आणि सगळ्या मुलांच्या आवडीच्या आहेत, सिमला मिरची, गाजर, कॉर्न त्यांना आवडतोच आणि टँगी फ्लेवर त्यांचा तो पण आवडीचा असतो। आणि तुम्ही हा झटपट तयार होणारा पुलाव आहे, त्यामुळे नक्कीच करून बघा आणि आवडेल तुम्हाला नक्कीच।